विद्यार्थी मित्रांनो, समर्थ कॉमर्स क्लासेसच्या या YouTube चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत। आपण 12वी इंग्रजी हा विषय सुद्धा शिकवतो। आज आपण 12वीच्या इंग्रजी विषयाला आजपासून सुरुवात करणार आहोत। 12वीचे सर्व लेसन्स, सर्व पोएम्स आपण YouTube वरती अपलोड करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण 12वीच्या बोर्डाचा जो टेक्स्ट बुक आहे त्यामध्ये आपल्याला किती धडे आहेत, किती पोएम्स आहेत, किती सेक्शन्स त्यांनी बनवलेले आहेत, ये सगळ्याची डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे जे टेक्स्टबुक आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने डिझाइन केलेले आहे। तर या टेक्स्टबुक मध्ये आहे तरी नेमकं काय हे आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। यामध्ये इंग्रजी विषयाचा सिलेबस सांगितला जाणार आहे। चला तर मग स्टार्ट करूया। विद्यार्थी मित्रांनो, समर्थ इंग्लिश क्लासेस या क्लास वरती तुमचं स्वागत आहे। आज आपण 12वीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या न्यू सिलेबसच्या टेक्स्टबुक मधील आपण चर्चा करणार आहोत। तुम्हाला उत्सुकता असेल की बोर्डाच्या टेक्स्टबुकचं जे कव्हर पेज आहे ते कसं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे आहे तुमच्या बोर्डाच्या टेक्स्टबुकचं कव्हर पेज। हा व्हिडिओ संपूर्ण पहा। या पुस्तकामध्ये काय काय सिलेबस आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या बोर्डाने तुमचा जो सिलेबस आहे तो 4 सेक्शन मध्ये डिवाइड केलेला आहे। सेक्शन 1, 2, 3, 4 अशा या सेक्शन मध्ये डिवाइड केलेला आहे। सेक्शन 1 आहे प्रोज, सेक्शन 2 आहे पोएट्री, सेक्शन 3 आहे रायटिंग स्किल आणि सेक्शन 4 आहे जनरल्स किंवा ड्रामा। विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे 4 सेक्शन आहेत ते सेपरेट सेक्शन वाइज पाहूया की त्याच्यामध्ये काय कोणते कोणते लेसन्स आहेत, कोणते पोएट्री आहेत, रायटिंग स्किल मध्ये काय आहे आणि जनरल्स आणि ड्रामा मध्ये काय आहे। तर सुरुवातीला सेक्शन 1 प्रोज। सेक्शन 1 मध्ये प्रोज मध्ये 8 लेसन्स आहेत। तर 1.1 आहे अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे। विद्यार्थी मित्रांनो, हा धडा एकदम छान आहे। मी तुम्हाला उद्याच या व्हिडिओचं या धड्याबद्दलचा व्हिडिओ अपलोड करणार आहे। याचे लेखक आहेत आर के नारायण। त्यानंतर दुसरा जो आहे तो ऑन सेईंग प्लीज आल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर हे या धड्याचे लेखक आहेत। त्यानंतर 1.3 द कॉप अँड द अँथम ओ हेनरी या धड्याचे लेखक आहेत। हा जो धडा किती पेज नंबरवर आहे ते सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर 1.4 बिग डेटा बिग इन्साइट्स याचे धड्याचे जे लेखक आहेत ते अननोन आहेत। त्यानंतर 1.5 द न्यू ड्रेसेस व्हर्जिनिया वुल्फ पेज नंबर 43। 1.6 आहे इन टू द वाइल्ड किरण पुरंदरे पेज नंबर 55। त्यानंतर 1.7 व्हाय वी ट्रॅव्हल सिद्धार्थ राघवन अय्यर पेज नंबर 65। त्यानंतर 1.8 वोयागिंग टुवर्ड्स एक्सलन्स अच्युत गोडबोले पेज नंबर 77। विद्यार्थी मित्रांनो, आता सेक्शन आपण 2 पाहूया पोएट्री। हा आहे सेक्शन 2 पोएट्री। याच्यामध्ये पहिला जो पोएम आहे ती सॉन्ग ऑफ द ओपन रोड वॉल्ट व्हिटमॅन पेज नंबर 93। त्यानंतर 2.2 आहे इंडियन व्हिवर्स सरोजिनी नायडू 93। त्यानंतर 2.3 आहे द इनकॅप रॉक रॉबर्ट साऊथी 1.103 पेज नंबर। त्यानंतर हॅव यू अर्न युअर टुमारो इडगार गेस्ट पेज नंबर 111। त्यानंतर 2.5 आहे फादर रिटर्निंग होम दिलीप चित्रे। 2.6 मनी विल्यम एच डेव्हिस आणि लास्ट जी आहे
पोएम शी वॉक इन ब्यूटी जॉर्ज गॉर्डन आणि लास्ट जी पोएम आहे ती आहे स्मॉल टाउन अँड रिवर मामंग दाई पेज नंबर 129. विद्यार्थी मित्रांनो आता सेक्शन 3 सुरू होतोय. हा आहे सेक्शन 3 रायटिंग स्किल. रायटिंग स्किल मध्ये आपल्याला आहे समरी रायटिंग पेज नंबर 135 वरती दिलेली आहे. सर्व लेसन्स त्यानंतर 3.2 डू स्कूल रिअली किल क्रिएटिव्हिटी माइंड मॅपिंग हे नवीन प्रकारचं रायटिंग स्किल या वर्षी विद्या बोर्डाने तुम्हाला ऍड केलेलं आहे. त्यानंतर 3.3 आहे नोट मेकिंग. त्यानंतर 3.4 आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. हे सुद्धा नवीन प्रकारचं रायटिंग स्किल बोर्डाने या वर्षी सिलेबस मध्ये ऍड केलेलं आहे. त्यानंतर 3.5 ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. हे सुद्धा नवीन प्रकारचं रायटिंग स्किल या वर्षी बोर्डाने ऍड केलेलं आहे. त्यानंतर आहे ग्रुप डिस्कशन. हे सुद्धा नवीन आहे. त्यानंतर सेक्शन 4 आहे जेनरेज आणि किंवा ड्रामा हिस्ट्री ऑफ नॉवेल पेज नंबर 173 वर. त्यानंतर सेकंड आहे टू सर विथ लव 178 पेज वरती. त्यानंतर 4.3 आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज पेज नंबर 189 वरती. त्यानंतर 4.4 द साइन ऑफ 4 हा आहे पेज नंबर 204 वरती. तर विद्यार्थी मित्रांनो हा सगळा तुमचा सिलेबस होता. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. 12वी बोर्डाचे मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. तर नक्की सर्व लेसन्स पहा, सर्व पोएट्री पहा. रायटिंग स्किलवरती मी सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूया लवकरच पहिल्या लेसनमध्ये एन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. बाय बाय.